आताची सर्वात मोठी बातमी हाती येत आहे. मुंबई नागपूर एक्सप्रेसवेवर दुचाकी घेऊन जाणारा कंटेनर ट्रक अचानक पेटला आहे. तिसगाव चौकात ही घटना घडली आहे. अग्निशामक दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहेत. या आगीत ट्रक आणि नव्या दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाहीये. मुंबई नागपूर महामार्गावरील तिसगाव फाटा आंबेडकर चौकातील साधारणतः 1:30 सुमारास ही घटना आहे. वैजापूरकडून औरंगाबादकडे हा ट्रक नव्या दुचाकी गाड्या घेऊन जात असताना अचानक या गाडीला आग लागली आणि या आगीत नव्या दुचाकी गाड्या जळून सगळ्या खाक झाल्या आहेत आणि आग विझवण्यासाठी 3 अग्निशामक दलाच्या गाड्या सध्या पाचारण करण्यात आल्या आहेत आणि या अग्निशामक दलाचं मोठं युद्ध पातळीवर आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आगीत मोठं नुकसान झालं आहे आणि या महामार्गावरील वाहतूक मोठी खोळंबली असून सध्या बघ्याची भूमिका आहेत.